तुमचं स्वागत आहे तुमच्या आपल्या वी ब्लॉगर चॅनल मध्ये. आज आपण निघालो आहोत, तुम्हाला वाटतंय गाडी दिसते, आम्ही दोघं जर ट्रॅव्हल करतोय आणि अनिकेत आपल्या मोस्ट ऑफ ब्लॉग मध्ये याच्या पुढे पण असेल आणि तुमची ह्याची ओळख मी तुम्हाला नंतर कळूनच देईन व्हिडिओमध्ये. आणि आपण आता निघालो आहोत, तुम्हाला टॅग लाईन वरनं कळालं असेल आपण कुठे चाललोय. एकविरा लोणावळ्याला चाललोय आम्ही. आता तुम्हाला टॅगलाईन वरनं समजलं, अचानक जात होतो तर आपल्या सिद्धिविनायक मंदिरच्या इथे आलो. आता इथून नारळ फोडणार आहोत आणि नारळ फोडून मग आम्ही पुढचा आपला जो ट्रॅव्हल आहे तो स्टार्ट करतो. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, तर पाहत राहा वी ब्लॉग. मंदिराच्या पायथ्याशी आलेलो आहोत. आता वाजले 4 आणि खूप गारवा आहे. इथे काही पब्लिक आली आहे बाहेर. मी आणि वैभव जस्ट पोचलो आहे आणि आता इकडून आपला जो वरती मंदिराच्या मंदिरासाठी निघू आम्ही. इथून समथिंग अराउंड 20 to 30 मिनिट्स आपल्याला वर जायला लागतील आणि हार्डली 20 मिनिट्स लागतील कारण आपण ट्रॅकिंग करतो. सो आपण फास्ट फास्ट जाऊ आणि तुम्हाला काही सीन्स वगैरे रेकॉर्ड करायला लागेल. मोस्ट ऑफ आता जाताना तरी एवढे सीन्स नसतील, पण त्यानंतर वरती जे सीन्स असतील ते मी रेकॉर्ड करून तुम्हाला नक्कीच दाखवेन. हा एक आनंद आहे जेव्हा तुम्ही एकविरेला येता ना, सकाळी सकाळी जेवढे पहाटे चढत वेगळा अनुभव येईल. आपण नाईट ट्रॅक करतो त्याच्या चांगला अनुभव आहे. मोस्ट प्रॉब्ली इथे लाईट्स आहेत तर काय एवढं हे नाही आहे. बघ कसं वाटतंय. मस्त थांब घातला लागतो, जास्त हे नाही बट सकाळ असल्यामुळे आणि आपण आता खूप वेळ गाडी चालून आलोय त्यामुळे थोडा दम लागतोय. मग सकाळी जेव्हा उजेड होईल तेव्हा मोस्ट ऑफ आपल्याला सीन चांगले भेटतील
मायामध्ये तरी. मातेचं दर्शन झालेलं आहे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आणि खूप थकलो होतो कारण का ऑफिसवरनं डायरेक्ट येऊन आणि नंतर मग रात्रीचा जो ट्रॅव्हल आहे तो करून मी आणि माझा मित्र वैभव दोघं मी इथे आलो, हा ब्लॉग केला. नक्कीच तुम्हाला आवडला असेल ब्लॉग, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या व्ही ब्लॉगर चॅनलला. तुमचा असा सपोर्ट माझ्यासोबत राहू दे, कारण का आत्ता जे लॉकडाऊन नंतर जे पिरियड आहे त्यामध्ये आपल्या चॅनलला चांगला ग्रोथ भेटला आहे. नक्कीच मी पुढे ट्राय करीन जे आपले व्लॉगचे जी ग्रोथ आहे ती चांगली करायला. आणि मोस्ट पॉसिबल जर तुम्हाला काही वाटेल की माझ्यात काही इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे व्लॉगमध्ये माझ्या, तर तुम्ही कृपया करून ते मला सांगा, म्हणजे मी त्याच प्रकारची इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करीनच असं सांगतोय. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आपला व्ही व्लॉगर.